नमस्कार, मी अमृता, महाराष्ट्र टीव्ही 24 महाराष्ट्र बुलेटिन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर बघूया आजच्या बातम्या। सिंदखेडा विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे संदीप बेडसे विरुद्ध महायुतीचे माजी मंत्री जयकुमार रावल अशी सरळ लढत होत आहे। संदीप बेडसे यांनी आपल्या जाहीर सभेतून बोलताना जयकुमार रावल हा राक्षसी वृत्तीचा मनुष्य आहे, त्याला आपल्याला यंदाच्या निवडणुकीमध्ये गाडायचे आहे असा घाणाघात यावेळी केला आहे। आम्ही प्रचार सभेची परवानगी घेतली आहे, तरी प्रशासनानं सभास्थळावरील झेंडे उतरवले आहेत। हा असा प्रशासनाचा दबाव आम्ही खपवून घेणार नाही। राज्यात महाविकास आघाडीचे सरकार एका महिन्यात येणार एकालाही सोडणार नाही, असे देखील बेडसे म्हणाले आहेत। माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, आपली लढाई आहे जयकुमार रावल सोबत माहिती आहे। गेले कित्येक वर्ष त्यांनी त्याच्यासोबत काम केलंय। हा अतिशय पातळयंत्री मनुष्य आहे, राक्षसी वृत्तीचा मनुष्य आहे। आताच मला फोन येत होते, आम्ही या प्रचार रॅलीची परवानगी घेतलेली आहे। मी हे सभा संपल्यानंतर मी जाहीरपणे सांगतो, हे नगरपालिकेचे सीओ कुठे उभे असतील इथं, त्यांनी आमचे सगळे झेंडे उतरवले। असा दबावपणाचा प्रशासन त्याच्यापुढे मी खपवून गेलेला नाही। तुम्हाला काय परवानगी आम्ही घेतलेली आहे, परंतु आता मला फोन येत होते त्यांनी तिथून सगळे झेंडे उघडले। तुम्ही कोणासाठी काम करताय या प्रशासनाला सांगू इच्छितो, एक महिना फक्त तुमची वेळ आहे। राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे, आम्ही एकालाही सोडणार नाही। बरेच फोन येत होते की तुमचे झेंडे काढले जात आहेत, सगळ्यांनी तर परवानग्या घेतलेल्या आहेत। मी तुम्हाला सांगतो, ही लढाई आमची परिवर्तनाची लढाई आहे, ही लढाई आमची हुकुमशाहीच्या विरुद्ध लढाई आहे, ही लढाई आमची रावणाच्या विरुद्धची लढाई आहे, ही लढाई आमची दडपशाहीच्या विरुद्ध लढाई आहे, ही लढाई शेतकऱ्यांना या दडपशाहीमधून मुक्त करण्याची लढाई आहे, ही लढाई या आदिवासी बांधवांना, आदिवासी भगिनींना ज्यांना हीन भाषेत शिविगाळ करून आमदार बोलतो त्यांना त्यातून मुक्त करण्याची लढाई आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल नामांकन अर्ज भरण्याची शेवटची मुदत असल्यामुळे आज सकाळपासून धुळे शहरातील प्रांत ऑफिस येथे अर्ज छाननीला सुरुवात झाली आहे। यावेळी सर्वच पक्षाचे प्रमुख उमेदवार या दरम्यान उपस्थित होते। यावेळी माजी आमदार अनिल गोटे यांनी विद्यमान आमदार असलेले डॉक्टर फारुख शहा यांच्या नामांकन अर्जावर हरकत घेतली, मात्र कोणाचाही अर्ज बाद करण्यात आले नसल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे। यावेळी प्रतिक्रिया देताना डॉक्टर फारुख शहा यांनी सांगितले की अनिल गोटे यांनी आपल्या सवयीप्रमाणे माझ्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली होती, मात्र आमच्या वकिलांनी व्यवस्थितपणे आमचा मुद्दा मांडल्यानं त्याची हरकत फेटाळण्यात आली आहे। गेल्या 15 वर्षापासून ते माझ्यावर खोटे आरोप करत आहेत, मात्र एकही आरोप ते आतापर्यंत सिद्ध करू शकले नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे। आज धुळे शहरात 07 या मतदारसंघासाठी आज दिनांक 30 ऑक्टोबर रोजी छाननी होणार होती, ती छाननी झालेली आहे। आणि ह्या मतदारसंघातून तब्बल 25 उमेदवारांनी नामांकन दाखल केलेले आहे, आणि त्या एकाही उमेदवाराच्या नामांकन पत्रावर कोणीही हरकत घेतली नव्हती। फक्त माझे जे 2 नामांकन पत्र होते त्याच नामांकन पत्रावर माजी आमदार अनिल गोटे आपल्या सवयीप्रमाणे त्यांनी स्ट्रॉंग हरकत घेतलेली होती। आणि ते आमचे ॲडव्होकेट आनंद जगदेव साहेब, त्याचप्रमाणे आमचे ॲडव्होकेट नदीम साहेब, आमचे हैदराबादचे आमचे लीगल ॲडवायझर बॅरिस्टर असदुद्दीन साहेबांचे खलील साहेब यांनी आपला आर्ग्युमेंट तिथे केला, आणि लगेच निवडणूक निर्णय अधिकारीने त्यांचा ऑब्जेक्शन फेटाळून लावलेला आहे आणि माझा फॉर्म वैध ठरवण्यात आलेला आहे। ते नेहमी खोटे नाटे आरोप करत असतात, मागील 15 वर्षापासून ते नेहमी माझ्यावर खोटे आरोप करत आहेत, पण आजपर्यंत एकही आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवला नाही, आणि आज सुद्धा ते तोंडघशी पडलेले आहे। स्मार्ट सिटीच्या अंतर्गत सुरू असलेल्या पुलाच्या कामांसाठी रस्त्यावर बॅरिकेटिंग करण्यात आली आहे। या दरम्यान एका तरुणाला खासगी सुरक्षा रक्षकानं त्या दिशेने जाण्यासाठी मज्जाव केला, यावरून सुरक्षा रक्षक आणि तरुणामध्ये वाद झाला। या वादात सुरक्षा रक्षकानं राजकुमार यादव या नावाच्या तरुणाला बेदम मारहाण केली। या मारहाणीत राजकुमार यादव याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या प्रकरणात कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी CCTV सहाय्यानं पसार झालेल्या 3 सुरक्षा रक्षकांना अटक केली आहे। राहुल शिंदे, सचिन शिंदे आणि विजय ढांगे अशी या 3 आरोपींची नावे आहेत। आपल्या कल्याण रेल्वे स्टेशनच्या बाहेर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 च्या बाहेर स्मार्ट सिटी अंतर्गत नवीन पुलाचं बांधकामाचं काम चालू आहे।
त्या बांधकामाचं काम चालू असताना, पुलाचं काम चालू असताना ब्रिज खालून लोकांना जाण्या येण्यास मज्जाव केला होता सिक्युरिटी गार्ड यांनी तेथील. तर त्या ठिकाणावरून एक मुलगा जो आहे तो त्या ठिकाणावरून गेल्यावरून सिक्युरिटी यांनी त्यांना हटकले असं त्याच्यामध्ये त्यांच्या शाब्दिक वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून त्यांनी त्यानंतर त्याला त्या तिघा जणांनी, तीन सिक्युरिटी गार्ड होते, त्यांनी मारहाण केलेली आहे. त्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. तीनही आरोपी आहेत राहुल शिंदे, सचिन शिंदे आणि विजय डांगे. हे तीन सिक्युरिटी गार्ड आहेत. हे तीन आरोपी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना गुन्हा दाखल केल्यानंतर एक दोन ते तीन तासामध्ये आमचे तपास पथक महात्मा फुले पोलीस स्टेशन यांनी अटक केलेली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी येत्या विधानसभा निवडणुकीवर प्रतिक्रिया देताना आपले मत व्यक्त केले आहे. त्यात ते नवाब मलिक हे पूर्वी आमच्या पक्षात होते असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलं. त्याचवेळी याबाबत इतर मित्र पक्षाची आम्ही चर्चा करणार आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता कशा प्रकारे येईल यासाठी प्रयत्न करणार अशी प्रतिक्रिया देखील प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. ते पूर्वी पण आमच्या पक्षामध्येच होते आणि काही असं काही नवीन काही घडलेलं नाही आहे. आता जे काय असेल आम्ही आपसात बसून ठरवू आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार परत येण्यासाठी जे काही लागेल त्याप्रमाणे आम्ही तिन्ही पक्ष मिळून एकत्र राहून काम करणार. किचन घोटाळ्यामध्ये आबा पाटील यांचं नाव अजित पवारांनी घेतलं आहे काय सांगू बघा, मला पूर्ण माहिती नाही आहे की काय बोलले. मी काय काल टी व्ही बघितला नाही, मला खूप दुसरे कार्यक्रम होते. आता विचारणार आहे, मी मुंबईला जातोय, मग काय होतं नेमकं माहिती घेतल्याशिवाय मी काय भाष्य करणार नाही. सिंधुदुर्गात महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांनी आम्ही ही निवडणूक संविधानाचा मान ठेवून लढत आहोत अशी प्रतिक्रिया देत माझी ही निवडणूक कणकवली देवगड मतदारसंघातील जनता लढत आहे असे वक्तव्य नितेश राणेंनी सभेत संबोधित करताना केलंय. आम्ही लढतो आहे, लोकशाहीचा महत्वाचा एकंदरीत सगळी प्रक्रिया आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर आमच्या सगळ्यांचा विश्वास असल्यामुळे आम्ही ही निवडणूक संविधानाच्या अंतर्गत आणि त्याचा मान ठेवून आम्ही सगळेजण लढतो आहोत. तर तुम्हाला सांगतो, माझी ही निवडणूक माझ्या कणकवली देवगड मतदारसंघाची जनता लढते आहे. तुमच्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर माझे मतदार तुम्हाला 23 तारखेला देतील. कारण का हे प्रत्येकाच्या घरातला सदस्य म्हणून मी गेली 10 वर्ष वावरलेलो आहे, त्यांचा विश्वास मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून मी नेहमी माझ्या निवडणुकीमध्ये 2 निवडणूक 14 आणि 19 मी लढवल्या. मी कधीही माझ्या विरोधकांना कमी लेखत नाही किंबहुना त्यांच्यावर कधीही वैयक्तिक टीका टिप्पणी करत नाही. आणि जे उत्तर द्यायचं आहे माझे मतदार हे तुम्हाला 23 तारखेला देतील असा माझा विश्वास आहे. साहेब, नवाज खानी या उमेदवारांनी अर्ज भरला आहे, विरोधकांकडून टीका होते आहे की आमदार नितेश राणे यांनी 10 उमेदवारी अर्ज दाखल करायला लावला आहे मतविभागणीसाठी, त्यावर आपलं काय म्हणणं? असं म्हटलं तर मग उद्या संदेश पारकरांना पण त्याच चौकडीत बसवायला पाहिजे. हां, नितेश राणेंनी कोणाकोणाला अर्ज भरायला लावलेला आहे असं संशयाचा काटा अगर फिरवायचा असेल तर काही असंख्य लोकांवर फिरेल. म्हणून त्याच्याबद्दल जेवढं कमी माझ्या प्रतिस्पर्धींनी बोललो तेवढं बरं आहे, नाही तर सगळ्यांच्या कुंडल्या बाहेर निघाल्या तर त्या त्या पक्षाचे ज्यांचे जे प्रमुख आहेत त्यांना काय जागेवर ठेवणार नाही. दिवाळी हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळीत सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. सोमवारपासून म्हणजेच वासुबारसापासून दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. घरात गोडधोड पदार्थ बनवले जात आहेत तर घराबाहेर फटाके फोडले जात आहेत. मात्र फटाके फोडताना आपल्यासोबतच इतरांची प्राण्यांची काळजी घेण्याचे आवाहन जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना केले आहे. दिवाळी साजरी करताना आपण विशेष लक्ष द्या की कुठल्याही प्राणी आणि पक्ष्यांना आपला त्रास किंवा इजा होणार नाही. कुठल्याही पक्ष्याला किंवा प्राण्याला त्रास झाला तर आपण 1962 या क्रमांकावर संपर्क साधून ॲम्ब्युलन्स या फिरत्या दवाखान्याशी संपर्क साधावा. जर एखादी व्यक्ती त्या प्राण्याला त्रास देत असेल तर त्याच्याबद्दल ताबडतोब पोलिसांना सूचना देऊन यांच्याबद्दल तक्रार नोंदवा. दुसरी गोष्ट म्हणजे दिवाळी साजरी करताना फटाके फोडताना आपण कुठल्याही प्रकारचे नायलॉन किंवा सिल्कचे कपडे परिधान करू नका. रॉकेट बॉम्ब यासारखे फटाके फोडताना डोळ्याची काळजी घ्या. अति आवाजाचे फटाके फोडू नका कारण त्याचा आपल्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो असे त्यांनी सांगितले आहे. या सर्व गोष्टींकडे लक्ष देत दिवाळी आनंदित साजरी करा असं आवाहन करत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळी साजरा करताना आपण विशेष लक्ष द्या की कुठलेही जनावरांना कुठलेही पशुला
आपले दिवाळी साजरा करताना फटाके फोडताना त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची आपण विशेष दक्षता घ्या. यदि कुठल्याही पशुला जानवरांना त्रास झाला तो आपण 1962 क्रमांकावर ताबडतोब फोन करून त्या ठिकाणी ब्लू एम्ब्युलन्स या फिरते दवाखान्याला ताबडतोब आपल्यापर्यंत बोलवून घ्यावं. यदि कुठल्याही व्यक्ती त्याला त्रास देत असेल तर त्यांच्याबद्दल ताबडतोब पोलिसांना सूचना देऊन त्यांच्याबद्दल तक्रार आपण नक्की नोंदवावं. दुसरी गोष्टी आहे की दिवाळी साजरा करताना फटाके फोडताना आपण कुठल्याही प्रकारचे इनफ्लेमेबल मटेरियल आपले घालू नका. इनफ्लेमेबल मटेरियल अर्थ आहे नायलॉन अथवा सिल्क यासारखा कुठलेही कपडे घालू नका. दुसरी गोष्टी फटाके फोडताना आणि विशेष रॉकेट आणि कुठले प्रकारचे बम या फोडताना आपण लक्ष एक गोष्टीचं घ्यावं की आपले डोळ्यातून आपण लांब राहून आपण त्या फटाके फोडत आहे याच्यामध्ये कुठलेही बर्निंग स्प्लिंटर अगर आपल्या डोळ्यावर गेला तो आपल्याला विजन लॉस होऊ शकतो. कुठलेही हाय डेसिबलच्या फटाके म्हणजे जो जास्त आवाज करणार आहे त्या फटाके फोडू नका. यदि आपण फोडत असेल तर त्याचा सर्वात वाईट परिणाम जो आहे तो आपल्या परिवाराला स्वतः होतो. या गोष्टीबद्दल आपण विशेष लक्ष द्या की सर्वात जास्त त्याचा जो आवाज आहे ते आपले परिवार आणि आपल्यापर्यंतही जाणार आहे आणि जो आपली जो हिअरिंगची क्षमता आहे ऐकण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये एक दुष्परिणाम त्याच्या माध्यमातून होण्याची शक्यता आहे. मी आपले सर्वांना विनंती करतो की या चार गोष्टीबद्दल आपण लक्ष द्या आणि दिवाळी एक हसी आणि खुशी हर्षोल्लासच्या वातावरणामध्ये सहपरिवार सहकुटुंब आपण साजरा करावा. आपले सर्वांना माझ्या वतीने आणि माझ्या पूर्ण परिवाराच्या वतीने आणि पूर्ण जळगावच्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने हॅपी दिवाळी. कल्याण बाजारपेठ पोलिसांनी 2 जणांना गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सापळा रचत अटक केली आहे. विनय अय्यर आणि गणेश तिवारी अशी या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून पोलिसांनी 1 देशी कट्टा 2 जिवंत काडतुसे जप्त करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी गावठी कट्टा कुठून आणला आणि कशासाठी आणला होता याचा तपास पोलीस करत आहेत. यांना बातमी मिळाली डिटेक्शन ऑफिसरला की एक अग्निशस्त्र घेऊन एक इसम येत आहे, 2 इसम येत आहे. त्या अनुषंगाने सापळा लावला आणि त्या सापळ्यामध्ये बरोबर त्याला पकडले आणि त्याच्या झडतीमध्ये एक देशी बनावटीचा लोखंडी गावठी कट्टा 30,000 किमतीचा आणि 2 पिवळ्या रंगाचे पितळी कॅप असलेले जिवंत काडतूस मिळालेले आहेत आणि 1 बजाज ऑटो रिक्षा त्याच्या ताब्यात मिळालेली आहे. सदरची सर्व ऐवज जागीच जप्त करून सील करून ताब्यात घेतला आणि पंचांसमक्ष पंचनामा केलेला आहे. त्याबाबतचा बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद क्रमांक 498/2024 भारतीय हत्यार कायदा कलम 3(1)(25) महाराष्ट्र पोलीस कायदा 37(1)(135) व भारतीय न्यायसंहिता कलम 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. महाविकास आघाडीचे नाशिक पूर्व मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार गणेश गीत यांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि त्यात आमदार राहुल ढिकले यांच्यावर आरोप केला. त्यामध्ये माझ्याच नावाचा दुसरा फॉर्म भरला आहे त्यामुळे मतदारसंघामध्ये दुभाजन होत आहे. या संदर्भात भाजप पक्षाचे अधिकृत माजी आमदार राहुल ढिकले यांनी देखील आज सकाळी पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये माझ्यावर लावलेले आरोप हे चुकीचे असल्या कारणाने या संदर्भात आज मी पोलीस आयुक्तांची भेट घेणार असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी देखील मी करणार आहे अशी माहिती दिली आहे. काल महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर एक ऑडिओ क्लिप त्याच्यात व्हायरल करून माझ्यावर आरोप केले. खरं तर कर नाही त्याला डर कशाला असं म्हणतात. काल पत्रकार परिषद संपत असताना पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही कंप्लेंट करणार का, त्यांनी सांगितलं नाही करणार आणि कंप्लेंट मी करतोय कारण ती व्हिडिओ क्लिप खोटी आहे. त्याच्यात उल्लेख केलेले जे प्रवीण गोरे असतील किंवा इतर कोणी असतील या व्यक्तींना मी आयुष्यात कधी ओळखत नाही आणि माझं राजकारण जे असतं ते वडिलांपासून आत्तापर्यंत जे आहे ते फेअर पॉलिटिक्स असतं. हे असे उद्योग आम्ही करत नाही. ही फॅब्रिकेटेड व्हिडिओ ऑडिओ क्लिप बनवली ज्याच्याद्वारे माझी बदनामी होईल याच्यासाठी हे षडयंत्र आहे. हे षडयंत्र याच्या तळागाळात मुळाशी जाण्यासाठी मी आदरणीय पोलीस आयुक्त साहेबांशी 1 वाजताची वेळ घेतलेली आणि मी तिथे जाऊन तक्रार अर्ज देतोय जेणेकरून हे कोण करतंय, हे षडयंत्र कोण रचतंय आणि कोण माझी बदनामी करतंय या गोष्टीचा खुलासा होईल. काही लोक हे अतिमहत्वाकांक्षी असतात. हे आले 2017 भारतीय जनता पक्षात
दोनदा स्थायी समिति चेयरमन यांना मिळाले, लगेच यांना एमएलसी पाहिजे, लगेच यांना आमदार पाहिजे। भारतीय जनता पक्षात वर्षानुवर्षे काम करणारे जे लोक त्यांनी करायचं काय, आणि तुम्ही इथले सगळे स्थानिक आहात, मला एक सांगा, 5 वर्षात गणेश गीतेने या मतदारसंघात किती वेळा फिरले? त्यांच्या स्वतःच्या प्रभागात त्यांच्यापेक्षा काम माझे जास्त, आणि स्थायी समिती अध्यक्ष असताना त्यांना जर विकास करायचा आहे, काय एखादा प्रोजेक्ट मोठा केला? फक्त शेतकऱ्यांना कसा त्रास देता येईल आणि बिल्डरांचे खिसे कसे भरता येईल या गोष्टी त्यांनी स्थायी समिती अध्यक्ष असताना केल्या। त्याच्यामुळे कुठेतरी समोरच्याला बदनाम करून स्वतःची पोळी भाजायची यासाठी केलेलं हे षडयंत्र आहे, आणि याच्या मुळाशी जाऊन या सर्व गोष्टी उघडकीस आणून गुन्हेगारांवर कारवाई करावी, ही मी पोलीस आयुक्तांना आज दुपारी मागणी करणार। तर महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आता एवढंच, पुन्हा भेटू या नवीन बातम्यांसह, नमस्कार। प्रिया, तुला माझ्या गावचे मित्र माहिती आहेत ना, अगं तो शंकर, गणू सगळ्यांची मुलं ना आता शाळेत जायला लागली। त्या नीमा काकू आहेत ना, त्यांचा राजू हा तुझा प्लॅन सक्सेसफुल होऊ देईल असं मला नाही वाटत। एक मिनिट, म्हणजे तू राजूच्या मुलीबद्दल बोलतो? हो, तिच्याच बद्दल बोलतो। त्याचं असं म्हणणं आहे की मी घरचं बघू का मुलीच्या शिक्षणाचं बघू? अगं वेड आहे का तू, त्याला कुठे काय करायचंय? मुलीच्या शिक्षणासाठी मुलगी अगदी 18 वर्षांची होईपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या लेख लाडकी योजनेमार्फत टप्प्याटप्प्याने शिक्षणासाठी पैसे दिले जाणार आहेत। आता हे ऐकल्यानंतर ना तो राजूच काय, नीमा काकू पण नाव घालते की नाही बघ शाळेत। चला, म्हणजे एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, हा तुझा संकल्प तू पूर्ण करणारच। राज्यातील प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी असा संकल्प केला तर शाळाबाह्य मुलींची संख्या शून्यावर आणता येईल। लाडक्या लेकीच्या पंखांना बळ, हीच आहे महाराष्ट्र सरकारची तळमळ। तू बोलली होती बर का, आता मी तुला 5,000 रुपये देणार आहे। पहिली शाळेत घातलं की 6,000 रुपये, आणि हो, जेव्हा 6वीत जाईल ना तेव्हा 7,000 रुपये, आणि 11वीत जाईल तेव्हा 8,000 रुपये मी तिला देणार आहे। एवढंच नाही, ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये द्यायला मी तयार आहे। एवढे पैसे आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना? नाही रे दादा, तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडी मध्ये जाऊन लेख लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची। एवढंच करायचं आहे। धन्यवाद बर का माझ्या लेकींना। या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेख लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया। लाडक्या लेकीच्या पंखांना बळ, हीच आहे राजू दादाला मुलगी झाली। तू बोलली होती बर का, आता मी तुला 5,000 रुपये देणार आहे। पहिली शाळेत घातलं की 6,000 रुपये, आणि हो, जेव्हा 6वीत जाईल ना तेव्हा 7,000 रुपये, आणि 11वीत जाईल तेव्हा 8,000 रुपये मी तिला देणार आहे। एवढंच नाही, ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये द्यायला मी तयार आहे। एवढे पैसे आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना? नाही रे दादा, तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडी मध्ये जाऊन लेख लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची। एवढंच करायचं आहे। धन्यवाद बर का माझ्या लेकींना। या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेख लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया। लाडक्या लेकीच्या पंखांना बळ, हीच आहे महाराष्ट्र सरकार।